नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात जो लंपी चर्मरोग नावाचा आजार सध्या पसरत आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो या लंपी आजाराबाबत सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने म्हणजे विविध प्राण्यांचे फोटो पशुपक्ष्यांचे फोटो एवढेच नाही तर माणसांचे सुद्धा फोटो या लंपी आजाराशी जोडून अफवा पसरवली जात आहे आणि आता या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे पहा मित्रांनो शासनाने दिलेल्या माहितीनुसार लंपी चर्मरोगाचा प्रसार राज्यात होत आहे लंपी चर्मरोग हा केवळ वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे आणि या रोगाबाबत समाजमाध्यमांमधून काही अफवा पसरवली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा इथे स्पष्ट सांगितले आहे लंपी चर्मरोग आजार हा केवळ गायी व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका निर्माण होत नाही परंतु समाज माध्यमांमधून या लंपी आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो हा आजार फक्त गायी व बैलांना होतो त्यामुळे त्याचा इतर प्राण्यांशी किंवा माणसाच्या आजाराशी काहीही संबंध नाही म्हणून ज्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यांना बळी पडू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल